बघा, ही पूर्ण खाडी आहे आणि या खाडीला समुद्रासारख्या लाटा येत आहेत. आता आता गजबजीचा सुंदर असा व्ह्यू खाडीची पाहणी करायला आणि ते वारे एवढे जबरदस्त वाहतात ना. या MSBच्या कंडक्टर त्याला ह्या बाजूला ठेवल्यात सगळ्या पाती. इकडे बंधारा आहे ना, त्याच्यामुळे त्या छट आल्यात बघा. हा नमस्कार, मी तांबाटेक तमाई तुमचे स्वागत करतो आजच्या व्हिडिओ लॉग मध्ये. आणि आता लाटा ज्या आहेत ना त्या वर पण देत आहेत, त्याच्यामुळे आता मागे बघून बघूनच व्हिडिओ करायला लागतोय. आता भिजून टाकणार पूर्ण. ही बघा, एक लाट येते. आता 4 वाजता जरी ते एवढ्या लाटा होत्या ना, पूर्ण किनाराच राहिला नव्हता, एवढ्या लाटा होत्या. आणि कालच्या दिवसाला देवगडला गेलेलो, जाता जाता कुणकेश्वरचा बीच पण बघितला, तिथलाही समुद्र एवढा खवळलेला होता. आणि त्याच्या पुढे गेलो ना जेव्हा तरुवाडीकडे, लास्ट वीक मध्ये गेलो ना तरुवाडीला, तर त्या तरुवाडीमध्ये पण अशीच काहीशी अवस्था होती. तर त्या खाडीला पण लाटा होत्या. तर तुम्हाला तो व्हिडिओ दाखवतो मी आता, तुर्तास तो व्हिडिओ बघा. तोपर्यंत मी बीचचा जरा फेरपटका मारतो नेहमीप्रमाणे. आणि आता आलो ते श्रीक्षेत्र कुणकेश्वर. समुद्र बघा, कुणकेश्वरला बघा, हालत काय ती बघा. हे बघा, समुद्र पूर्णपणे खवळलेला आहे आता. आणि त्या लाटा बघा काय उसळत आहेत. काय खोळला आहे बघा समुद्र. आता तर आज इशारे दिलेले आहेत. हे बघा, आपल्याला भिजून टाकणार, जाऊया आता. आणि आपली गाडी पण पुढे गेली आहे. आणि आत्ता आलोय ना, लास्ट वीकला आलेलो ना, त्या स्पॉटला आलोय तरवाडीच्या तिथे, कावलेवाडी सोडून पुढे. आणि इकडे बघितलात ना, एक चमत्कार, खाडीला लाटा येत आहेत. हे बघा, ही पूर्ण खाडी आहे आणि या खाडीला समुद्रासारख्या लाटा येत आहेत. चला पुढे पुढे जाऊया. आणि आत्ता मला वाटतं आंघोळ करूनच पुढे जायला लागेल असं वाटतंय, कारण रोडवर पाणी उसळतं आहे ना. ते बघा समोर बघा, सगळ्यांना भिजत भिजत येत आहे. हे बघा, चला आता गाडीवर बसून जाऊया, बघूया. भिजत भिजत मजा करत जाऊया. पक्षी पण मजा घेतो त्याची. आणि ती होडी तिथे वाहून गेली आहे. आपलं नशीब चांगलं आहे, अजून लाट नाही आली आहे. आणि हे बघा, हे बघा, मला वाटतं पावसाळ्यात रस्ता बंदर पण ठेवत असतील कदाचित. तर आम्ही तर सुखरूप आलो, भिजलो नाही. आणि ही आजच्या दिवसाची तांबडेक बीचची दृश्य आहेत. तर समोरच्या साईडला ना सगळं सफेद सफेद दिसतंय, पांढरं दिसतंय. तर त्याचं कारण काय माहिती आहे, त्याचे तुषार जे उडतात ना लाटांचे, त्याच्यामुळे पूर्ण ते सफेद झालेलं आहे. आणि लाटा पण एकदम किनाऱ्यापर्यंत येत आहेत. आपल्याला बघितलं ना, तर इकडे तुम्हाला काहीच दिसत नाही आहे, पण थोड्या एखादी मोठी लाट आली ना तिथे पूर्ण किनाऱ्यापर्यंत येणार. आता हा भाग बघा, इथपर्यंत जरी लाट दिसते आत्ताची, आणि 4 वाजता इथे पूर्ण आहे बघा, किनाऱ्यापर्यंत पूर्ण ओला दिसतोय, म्हणजे तिथपर्यंत लाटा जात होत्या. आणि संध्याकाळी 4 वाजता पावसाची एक सर आली, थोडा वेळ पडला पाऊस, तिकडे लाट बघा काय उसळते. आता सूर्य थोडस डोकं बाहेर काढतोय ढगातून. बाकी ठिकाणी जसं बघितलं तर आकाश मोकळंच दिसतंय. आणि इकडे ही लाट पण आली. अचानक वारा सुटला आहे बघा, एवढा जबरदस्त आहे ना, एवढी इथे भिजलेली वाळू आहे त्यातून पण सुकी वाळू उडते बघा. तर मगाशी पाऊस पण पडलाय आणि त्यातून वाळू पण उडते. सूर्य आता ढगांच्या मागे असल्यामुळे ढग चमकत आहेत. काय मस्त छटाल्यात बघा.
थोडे थोडे काळे ढग दिसत आहेत, बाकी असं एकदम निळा आकाश आहे आणि तिकडे थोडासा पाऊस झालेला दिसतो. आता आम्ही चाललो इथे खाडीची पाहणी करायला आणि इथे हा बघा इकडे पण आहेत, बघा कितीतरी आहेत. खाडीची कंडिशन बघा काय ती, शांत आहे इकडे. तांबडेला एवढासा विशेष फरक नाही पडत खाडीमध्ये, सुरक्षित आहे खाडी. फक्त जेव्हा पूर येतो ना, पूर म्हणजे हौर म्हणतात त्याला, त्यावेळेला थोडासा धोका असतो. सागर पण इकडे फोटोग्राफी करतोय आणि आता गजबादेवी मंदिराकडे आलोय. इकडे बघा इथे एक पण पात आता दिसत नाहीये, कारण आता पाणी इथपर्यंत पण येतं, त्याच्यामुळे सुरक्षेसाठी त्यांनी बऱ्याचशा पाती येते बघा त्या बाजूला समोर पण नेली बात, काही पाती त्या साईडला नेल्या जवळ ठेवल्या नाही आहेत जेणेकरून ते वाहून वगैरे जाऊ नये. या बघा या बाजूला ठेवल्यात सगळ्या पाती, इकडे बंधारा आहे ना त्याच्यामुळे त्या वाहून तरी जाऊ शकत नाहीत. या बघा या बाजूला ठेवलेल्या आहेत सगळ्या. वारे एवढे जबरदस्त वाहतात ना, या MSP च्या कंडक्टर ते आलात बघा काय ते लटकून खाली आलाय. या बघा एकदम वाईट अवस्था आहे. आता कदाचित एखादा टू व्हीलर आला त्याला दिसला नाही ना, तर त्याचा ऍक्सिडेंट पण होईल. MSP चा स्टाफ काय झोपलेला असतो देव जाणे, पाणी पण करायला येत नाहीत, कंप्लेंट देणार त्यानंतर येणार कुठे ते. आणि इकडे काहीतरी बांधलेलं आहे, हे कोणासाठी आहे देव जाणे, मच्छीमार बांधवांसाठी असणार. काय लिहिलं आहे, पत्तन अभियंता सिंधुदुर्ग पत्तन विभाग कुडाळ, कामाचे नाव आहे मौजे मिडवाव देवीचे कोळ, ते उघडा निवारा बांधणे मच्छीमारांसाठी असणार. आणि जाता जाता गजबजीचा सुंदर असा व्ह्यू.